8 महीने के अथक संघर्ष के बाद आखिरकार हिंगनघाट में सरकारी मेडिकल कॉलेज को शुरू करने की अधिकृत घोषणा की गई। आमदार कुनावार द्वारा किए गए प्रयासों की वजह से सरकारी मेडिकल मंजूरी के बाद यहां पर आनंद और जश्न का माहौल था। पिछले 8 महीनों के अथक संघर्ष के बाद आखिरकार कल विधानसभा सत्र के दौरान हिंगनघाट शहर में सरकारी मेडिकल की घोषणा की मांग पूरी होने के बाद हिंगनघाट में आनंद और खुशी का माहौल है। इस वक्त NBC न्यूज द्वारा विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी और सामान्य नागरिकों की प्रतिक्रिया ली गई। क्या शहर में नागरिकों की है प्रतिक्रिया? हिंगनघाट शहरात काल जो ऐतिहासिक निर्णय झाला आहे, विधानसभा सत्रात हिंगनघाट शहरातील मेडिकल कॉलेज प्रस्तावित जे वर्धा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होतं ते जवळपास महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित जे जागा आहे हिंगनघाटला देण्यात आली। आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याचं काय होणार। काल जे आहे कामगार नगरी म्हणून हिंगनघाटची ओळखले जाते होती, ती आज ते शैक्षणिक नगरी म्हणून ओळखले जाणार आहे। हिंगनघाट शहरात जवळपास मेडिकल कॉलेजची जे मागणी होती ती पूर्ण झालेली आहे विधानसभेत। तुमचं काय म्हणणं आहे? अपने हिंगनघाट विधानसभा के जो माननीय समीर भाव कुनावार है, इनके प्रयत्न से आज हिंगनघाट शहर में जो मेडिकल कॉलेज आ रहा है इसके लिए बहुत बहुत खुशी की लहर है अपने हिंगनघाट वासियों के लिए। और उसके साथ साथ में जिन सामाजिक कार्यकर्ताओं ने भी सहयोग किया उनका भी आभार है। और सब में ज़्यादा समीर भाव कुनावार के प्रयत्न से आज हिंगनघाट शहर में मेडिकल आ रहा है, ये हमारे लिए और आने वाले भविष्य के लिए बहुत बड़ी बात है। हे जे कामगार नगरी म्हणून जे ओळखल्या जात होते, या कामगार नगरी म्हणून हा चित्ता लागला होता हिंगनघाट शहराला, हे आता पुसल्या जाणार आहे। शैक्षणिक नगरी म्हणून हिंगनघाट ओळखल्या जाणार आहे। तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? इसमें उद्योग धंदे भी बढेंगे और हिंगनघाट का नाम भी रोशन होगा। और आने वाली पीढ़ी के लिए जो बाहर जा रहे थे अपने विद्यार्थी लोग, पालक लोग जो भेज रहे थे, वो भी उनको ज़्यादा तकलीफ नहीं होगी। एकूणच आपण सामान्य नागरिकाकडून प्रतिक्रिया घेत आहोत। काल तो ऐतिहासिक निर्णय विधानसभेत पार पडला। हिंगनघाट शहरात जे वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेज होते देण्यात आला, ते जागा निश्चित करण्यात आली आहे। जेव्हा एकूण जेव्हा आपण सामान्य नागरिकांकडून प्रतिक्रिया घेतात, सामान्य नागरिकांचे जे प्रयत्न ज्यांनी केले आहेत त्यांचे अभिनंदन सामान्य नागरिक हिंगनघाट शहरात करताना दिसतात। जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा जवळपास निर्णय झालेला आहे। हिंगनघाट शहरात ते मेडिकल कॉलेज होणार काही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्याबद्दल आपण लोकांच्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेतात। वर्धा जिल्ह्यात जे प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहरात आला आहे, कामगार नगरी म्हणून जो सत्ता हिंगनघाटाला लागला होता ते शैक्षणिक नगरी होणार आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात आधी आम्हाला आमदारसाहेबांना खूप धन्यवाद आहे, त्यांनी हे कार्य पूर्णपणे केलं आणि जनतेचं खूप मोठं सहकार्य राहिलं, त्याच्यामुळे आम्हाला मिळत आहे, आम्हाला समाधान आहे। पण हे कागदोपत्री असायला पाहिजे आणि समोर हे जे आहे अस्तित्वात दिसलं पाहिजे एवढी आम्हाला मागणी आहे। एकूणच आपण जनतेच्या प्रतिक्रिया देतो, जनता जी आहे हिंगनघाटची या पेढी मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहरात येणार आहे त्यामुळे आनंदी झाली आहे। आणि मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहरातच व्हावी अशी मागणी जी जनतेची आतापर्यंत होती ती पूर्ण झालेली आहे, अशीच प्रतिक्रिया जनतेकडून भेटत आहे। जिल्हे में प्रस्तावित मेडिकल कॉलेज जो होता हिंगनघाट को दिया गया है, विधानसभा में उस तरीके का फैसला हुआ है। अपन सामान्य नागरिकों से, शिक्षकों से और विद्यार्थियों से जो अपन प्रतिक्रिया ले रहे हैं, अपन किराना व्यवसाय का इनसे भी प्रतिक्रिया लेंगे। मुझे बताया है वर्धा जिले में जो प्रस्तावित मेडिकल कॉलेज था वो हिंगनघाट शहर के लिए मिला है, आपकी क्या प्रतिक्रिया? हमारा बहुत खुशी और इनका सफलता का श्रेय समीर कुनावार को जाएगा। बहुत सुविधा हो गई, बाहर का जाना पड़ता था इलाज के लिए, हमारा भी जाना नहीं पड़ेगा, सब व्यापार रोजगार सब बढ़ेगा, खुशी की बात है। बहुत सबको बधाई हो, संघर्ष समिति, देवेंद्र फडणवीस, सबको बधाई। आपको क्या आनंद हो रहा है? हमारा बहुत खुशी हो रही, हमारे गाँव में खुरा रोजगार बढ़ेगा, व्यवसाय बढ़ेगा, लोगों को बाहर गाँव जाना नहीं पड़ेगा इलाज के लिए, हर सुविधा अपने गाँव मिलेंगे, बहुत खुशी की बात है। एकूण श्रेयवादाची लड़ाई जरी हिंगनघाटात सुरू असली तर समीर कुनावार यांना मोठ्या प्रमाणात लोक अभिनंदन देतानी आणि आनंदी दिसत आहे, अशाच प्रतिक्रिया सामान्य नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून आम्हाला मिळत आहे। आपण आशाताई कुनावार महाविद्यालयात आलो आहोत। वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेज आहे ते हिंगनघाट शहराला मिळाले, काल विधानसभेत ती घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे। आपण आशाताई कुनावार महाविद्यालयात ज्या विद्यार्थी मैत्रिणी आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर विचारणार आहोत। मला सांगता येईल हिंगनघाट शहरात मेडिकल कॉलेज जे आहे ते प्रस्तावित होतं, ते वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित होतं, ते मान्य झालं आहे, तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? सर्वप्रथम मी समीर भाऊ कुनावार यांचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण त्यांच्यामुळेच आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्या हिंगनघाटला मेडिकल कॉलेजची उपलब्धता मिळाली आहे आणि यामुळे आपल्या लोकांना चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच उपयोग होणार आहे आणि
आपल्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपल्या हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळालं आहे, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या हिंगणघाटला जर मेडिकल कॉलेज बनलं तर भरपूर लोकांना शिक्षणाचा तर एक पर्याय मिळेलच, तर सोबतच अनेक लोकांना त्याचा रोजगार पण मिळेल. आणि याचा आपल्या हिंगणघाटातील लोकांना बाहेर जाऊन न नोकरी करता हिंगणघाटमध्येच भरपूर साऱ्या नोकऱ्या अवेलेबल होईल आणि त्यांची मदत सुद्धा होईल. एकूणच विद्यार्थी मैत्रिणीकडून आपण प्रतिक्रिया घेता, विद्यार्थी मैत्रिणी समीर कुणावार यांचे अभिनंदन करता देता, हिंगणघाट शहरात जे प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात दिले आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करताना दिसत आहे. प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरासाठी प्राप्त झाली आहे, विधानसभेत तशी घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा आपण आशाताई कुणावार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट येथे आलो, काही विद्यार्थी मैत्रिणी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू या मेडिकल कॉलेजबद्दल, ते कोणाला श्रेय देते त्याचं काय म्हणतात. मला काय सांग, वर्धा जिल्ह्यात जे प्रस्तावित मेडिकल कॉलेज होतं ते हिंगणघाट शहराला भेटली आहे, तुझं काय म्हणणं? सर्वात प्रथम मला समीर कुणावार यांचे आभार मानायचे आहे की त्यांनी आमच्या हिंगणघाट सिटीमध्ये मेडिकल कॉलेज अवेलेबल करून दिलं आहे. काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात, म्हणजे घरचे प्रॉब्लेम सोडून ते बाहेरगावी शिकायला नाही जात, तर हिंगणघाटमध्ये असे सिटीमध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज अवेलेबल झालं आहे, यासाठी मी समीर कुणावार यांचे धन्यवाद मानतो. आणि असे मेडिकल प्रत्येक सिटीमध्ये अवेलेबल हो अशी मी त्यांना विनंती करतो. एकूणच मला सांग, हिंगणघाट शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखल्या जात होते, आतापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या हिंगणघाट शहर मागासलेलं होतं, आता मेडिकल कॉलेजमुळे हिंगणघाट शहराचा काहीतरी मार्ग सुकर होणार आहे, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणतं? माझं म्हणणं आहे की प्रत्येक सिटीमध्ये असे जे समीर कुणावार यांनी केलेलं आहे म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज. आणि मला सांग, हिंगणघाट शहराला मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे, तर विद्यार्थी मैत्रिणी म्हणून तुझा किती आनंद होत आहे? मला भरपूर आनंद आहे की आपल्या सिटीमध्ये मेडिकल कॉलेज अवेलेबल झालं आहे म्हणून. एकूणच विद्यार्थी मैत्रिणीकडून आपण प्रतिक्रिया घेत आहोत, विद्यार्थी मैत्रिणी हिंगणघाट शहरातील मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आनंदी आहे आणि जे मेडिकल कॉलेज मिळालं आहे त्याबद्दल ते आपलं अभिनंदन आणि आभार व्यक्त सुद्धा समीर कुणावार यांना करताना दिसत आहे. प्रस्तावित वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतं, त्याचा निर्णय जवळपास विधानसभेत काल जो आहे निर्णय, हिंगणघाट शहरात ही जागा देण्यात आली आहे. तेव्हा आपण आलो मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, आपल्याबरोबर विद्यार्थी मैत्रिणी आहे, त्यांच्या गोष्टी आपण बातचीत करू कालच्या त्या निर्णय. मला सांगत आहे जो निर्णय झाला आहे विधानसभेत, हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात जे प्रस्तावित महाविद्यालय होतं ते मान्य झालं आहे, हे श्रेय कोणाला द्या? आमदार समीर कुणावार यांनी भरकस प्रयत्न केले आहे. मी आमच्या विद्यार्थी मंडळीकडून असं जाहीर म्हणजे सांगते की आम्हाला खूप खुशी झाली की आमच्या हिंगणघाट नगरीत अशी शैक्षणिक आम्हाला मदत मिळत आहे. आम्ही आमचं पूर्ण श्रेय समीर कुणावार यांनाच. एकूणच हिंगणघाट शहर जे कामगार नगर म्हणून ओळखलं जाणार होतं, जे आता मेडिकल कॉलेज जे मान्य झालं आहे किंवा हिंगणघाट शहरात जवळपास येईल अशी आशा आहे, तेव्हा तुम्ही काय म्हणणार? त्याच्यासाठी खूपच आम्हाला असं आपुलकी वाटते समीर कुणावार यांच्याबद्दल की आमचा विचार करतात विद्यार्थ्यांसाठी आणि आम्हाला समोर वाटचालीसाठी पण आणि त्यांच्यासाठी आभार आणि धन्यवाद. एकूणच शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेलं शहर होतं कामगार नगरी म्हणून ओळखल्या जातात, दुसरी आपली एक विद्यार्थी मैत्रिणी आहे तिच्याकडून मला काही सांग, काल जो आहे हिंगणघाट शहरात जो वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेज होतं ते म्हणजे विधानसभेत जो निर्णय झाला हिंगणघाट शहरात देण्याचा निर्णय झाला, आपण याबद्दल कोणाला जे आहे धन्यवाद देणार किंवा कोणाचा आभार मानणार? काल जो निर्णय घेण्यात आला म्हणजे आपल्या हिंगणघाट शहराला एक शासकीय आणि म्हणजे वैद्यकीय कॉलेज उपलब्ध करून दिले याबद्दल मी समीर कुणावार यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि मुलींना एकदम असे बाहेर जाण्याची गरज पडत होती शिक्षण घेण्यासाठी, वैद्यकीय कॉलेज नसल्यामुळे हिंगणघाटमध्ये खूप म्हणजे अडचणी निर्माण होत होती आणि मुलींना आता कुठे बाहेर न जाता हिंगणघाट शहरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल. एकूणच हिंगणघाट शहर जे आहे कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणार आहे, तो ठपका जवळपास हिंगणघाट शहरातला जो आहे पुसल्या जाणार आहे, एक शैक्षणिक नगरी म्हणून हिंगणघाट शहर ओळखल्या जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हिंगणघाटच्या रहिवाशांना किंवा तुम्हाला बाहेर जावं लागत होतं, त्यामुळे ह्या जो आरोग्य सेवा आहे उच्च दर्जाचे आपल्याला मिळणार आहे. चांगली गोष्ट सांगितली आणि जे काल निर्णय घेतला त्यांनी एकदम चांगला निर्णय घेतला असं मी म्हणते आणि मला तर खूप भरपूर खुशी होत आहे. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या पण म्हणत होत्या की अरे आम्हाला तर बाहेर जावं लागत होतं, वैद्यकीय जर कॉलेज जर आपल्या हिंगणघाटमध्ये येत असेल तर किती महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपल्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न केले हे समीर भाऊ कुणावार यांनी प्रस्ताव मांडला आणि ते प्रस्ताव जाहीर करून आपल्याला आता कॉलेज पण मिळणार आहे काही दिवसामध्ये आणि त्याची सुरुवात ही लगेच होईल याची मी विनंती करते.
एकूणच आपण आशाताई कुणावार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आलो. विद्यार्थी मैत्रिणीकडून प्रतिक्रिया घेऊन घेतल्या. विद्यार्थी मैत्रिणी या कॉलेज मिळाल्यामुळे अभिनंदन करताना समीर कुणावार यांचे दिसत आहे आणि कॉलेज हिंगणघाट शहराला मिळालं त्याच्यामुळे ते आनंद व्यक्त करत आहे. कुणावार महाविद्यालयात आलो. आपल्याकडे विद्यालयाच्या एक ज्या शिक्षिका आहे लेक्चरर आहे त्यांच्याशी आपण बातचीत करू. त्याचं काय म्हणणं आहे मला सांगा. हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात जे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय होतं ते हिंगणघाट शहराला लाभले. आपलं काय मत आहे त्याच्याबद्दल? याबद्दल आम्ही सगळे शिक्षक त्याचबरोबर आमचे विद्यार्थी आम्ही सगळे खूप आनंदित आहोत. कारण की जे खूप दिवसापासून रखडलेलं होतं आणि यासाठी आम्ही समीर भाऊ कुणावार साहेब यांना खूप खूप अभिनंदन देतो की त्यांनी हे त्यांच्या प्रयत्नांनीच झालं आणि त्यांनी आमच्या हिंगणघाट शहरामध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय आणलं. कारण की हिंगणघाट शहर हे पहिलेपासून कामगारांची नगरी म्हणून ओळखले जाते आणि इथे सगळ्यात मोठा प्रश्न हा आरोग्याचा होता जो आता बऱ्याच अंशी कमी होणार आहे आणि पुढे आम्ही शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा चांगली वाटचाल करू या महाविद्यालय येण्यामुळे. म्हणून आम्ही सगळी इथे खूप आनंदित आहोत. आज आपला आनंद हा व्यक्त करताना आपल्याला काय वाटत? हा आनंद खरंच लग्नात न माहोय एवढा आहे. कारण की हे खरं तर एक स्वप्न होतं आणि होणार नाही होणार हे सगळं चालू होतं. पण याच्यातच आपले जे आमदार आहेत समीर भाऊ कुणावार यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्यांनी शेवटपर्यंत हे होईनच हा ठाम निश्चय आम्हाला दिला होता आणि जे ते बोलले ते त्यांनी नक्की करून सुद्धा दाखवलं आणि त्यासाठी आम्ही त्यांचे खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो आणि आम्ही सगळे इथे खूप आनंदित आहोत. एकूणच आपण हिंगणघाट शहरात अनेक ठिकाणी अनेकांच्या प्रतिक्रिया घेता अशात आहे. कुणावार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इथे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी आणि यांच्या अनेक प्रतिक्रिया घेतल्या. या महाविद्यालयामध्ये त्यांचे समीर कुणावार यांचे अभिनंदन करताना दिसत आहे आणि हे जे मिळालेले आहे त्याच्याबद्दल जे महाविद्यालय मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करताना सगळे लोक दिसत आहे. त्या जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहराला लाभले आहे. त्या काल विधानसभेत त्याबद्दल निर्णय झाला आहे. आपण आशाताई कुणावार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आहे त्यांच्याकडून त्या उपप्राचार्य आहे त्यांच्याकडून त्यांचं मत मला सांगा. हिंगणघाट शहरात जे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? काय प्रतिक्रिया? जी वर्धा जिल्ह्यामध्ये प्रस्तावित होतं ते महाविद्यालय आमच्या हिंगणघाटमध्ये आलं त्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत. आणि हा कॉलेज जर आमच्या हिंगणघाटमध्ये आलेला आहे तर इथे व्यावसायिकदृष्ट्या तर उन्नती होईलच आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा आणि बाकी डेव्हलपमेंटसुद्धा आमच्या हिंगणघाटची खूप लवकर होईल आणि इथल्या विद्यार्थ्यांना आणि जे काही डेव्हलपमेंट आहे ते या शहरामध्ये लवकरातल्या लवकर होईल याविषयी आम्ही खूप आनंदित आहोत. आणि याच्यामध्ये खूप मोठा वाटा समीर कुणावार साहेबांचं आहे. त्यांची पण मी म्हणजे मनपूर्वक विद्यार्थ्यांसाठी आणि संपूर्ण शहरासाठी आभार मानते की त्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि तो जो वर्ध्यामध्ये प्रस्तावित होता तो आपल्या हिंगणघाटमध्ये आला त्याबद्दल आम्ही सगळेच विद्यार्थी आणि शिक्षक हे सुद्धा खूप आनंदित आहोत. एकूणच मला सांगा हिंगणघाट शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखले जात होते. कामगार नगरी हा टप्पा आपल्या शैक्षणिक म्हणजे विकासाच्या दृष्टीने मिटणार आहे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आपली वाटचाल मोठी होणार आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे या महाविद्यालयात म्हणजे आपल्या शहरामध्ये जे काही शैक्षणिक आरोग्य दृष्टीने मोठा प्रश्न हिंगणघाटामध्ये उपस्थित झाला होता तो सुद्धा यांनी म्हणजे नेमका मार्गी लागणार आहे का? आरोग्यदृष्ट्यासुद्धा या शहरामध्ये महाविद्यालय आल्यामुळे खूप मोठा प्रश्न सुटणार आहे. नवीन नवीन वैद्यकीय सुविधासुद्धा उपलब्ध होणार आहे कारण इथे महाविद्यालय येणार आहे तर त्याविषयीसुद्धा शहरामध्ये खूप काही सुविधा अवेलेबल होऊन जाणार आहेत पुढे. याबद्दल आपण कुणाला श्रेय देणार? याबद्दल संपूर्ण श्रेय जातो आपल्या समीर भाऊ कुणावार साहेबांना कारण त्यांच्या प्रयत्नामुळे हा जो महाविद्यालय आहे तो आपल्या हिंगणघाट शहराला लाभलेला आहे. म्हणून संपूर्ण श्रेय जात असेल तर कुणावार साहेबांना कारण त्यांनीच जे प्रयत्न केला त्याचंच फळ हे आहे. याबद्दल आपण किती आनंदी आहोत? आम्ही खरंच मनपूर्वक आनंदित आहोत आणि खूपच चांगली गोष्ट आहे की हा महाविद्यालय आपल्या शहरामध्ये आलेला आहे. एकूणच हिंगणघाट शहरात आम्ही जे सामान्य नागरिकांचे विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे जे मत घेत आहोत समीर कुणावार यांना शिक्षक नागरिक विद्यार्थी अभिनंदन करताना दिसत आहे. हिंगणघाट शहरात जे कॉलेज आलेलं आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करताना दिसत आहे. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी एनोरकर.